खरं तर पोलिसांना दाभोळकरांचं खुनी शोधण्यात आलेले अपयश याच्यातच या हल्लेखोरांच्या प्लॅनिंगची नांदी आहे. मला वाटतं पुरोगामी विचारां संपूर्णच टाकायचे, या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांमध्ये दहशत निर्माण करायची या विचाराने हे चालू आहे. मोडस ऑपरेंडी तीच आहे, हल्ल्याची एकंदर रचना तीच आहे. अतिशय चीड आणि संताप, म्हणजे 80 आणि 85 वर्षाच्या वयोवृद्ध वडिलांच्या वया इतक्या इसमांवरती जर गोळीबार व्हायला लागले आणि मारेकरी हातोहात निसटू लागले त्या महाराष्ट्रात विचारांची साथ द्यायची की नाही असा प्रश्न पडेल. पण तुम्ही भलेही अनेक हल्ले करा, तुम्ही विचार दाबू शकत नाही. सरकारने ही पावलं उचलायला पाहिजेत, पण पोलीस काय करत आहेत? खुलेआम सकाळी 10:15 कोल्हापूरसारख्या शाहू नगरीमध्ये हल्ला होतो, गोळ्या मारल्या जातात आणि ते हल्लेखोर निघून जातात. पोलीस करत आहेत काय? झोपलेत की काय?